सुप्रीम कोर्टाने EWS आरक्षणावर शिक्कामोर्तब केलंय. आरक्षणाच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे घटनात्मक चौकटीचे उल्लंघन होत नसल्याचं निकालात म्हटलंय. त्यामुळे आता देशात आर्थिक दुर्बल घटकांना शिक्षण आणि नोकरीमध्ये 10% आरक्षणाचा मार्ग मोकळा झालाय. मात्र हे आरक्षण आहे तरी काय, त्यामुळे नक्की कोणाकोणाला फायदा होणार याबाबत जाणून घेण्यासाठी आमचा हा खास रिपोर्ट शेवटपर्यंत पहा. EWS EWS म्हणजे इकॉनॉमिकल वीकर सेक्शन, अर्थात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक. ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे अशा व्यक्तींना आर्थिक दुर्बल समजलं जातं. या आरक्षणानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना नोकरी आणि शिक्षणात 10% आरक्षण मिळणार आहे. या आरक्षणाचे निकष काय आहे, एक एक करून पाहूयात. पहिला निकष आहे, खुल्या प्रवर्गातील कुटुंबांना याचा लाभ होणार आहे. मात्र SC ST OBC आरक्षणातील लोकांना याचा फायदा मिळणार नाही. दुसरा निकष आहे, 5 एकरपेक्षा कमी जमीन. पुढचा निकष आहे, 1000 चौरस फूट किंवा त्यापेक्षा जास्त मोठं रहिवासी घराचं क्षेत्र नसावं. चौथा निकष आहे, महापालिका क्षेत्रातील कुटुंबाचं रहिवासी घराचं क्षेत्र 900 चौरस फुटापेक्षा जास्त नसावं. पुढचा निकष आहे, गैरनगरपालिका किंवा ग्रामीण भागातील कुटुंबासाठी 1800 चौरस फूट जागेची अट देण्यात आली आहे. पुढचा निकष आहे, 8 लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न. आणि शेवटचा निकष आहे, सदर व्यक्तीने इतर कुठल्याही प्रवर्गात आरक्षणाचा लाभ घेतलेला नसावा. कोर्टाच्या या निर्णयावर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी या निर्णयावर आक्षेप घेतलाय. ते म्हणाले, EWS आरक्षण बौद्धिकदृष्ट्या भ्रष्ट निर्णय असून मागच्या दाराने मनुस्मृती आणण्याचा हा प्रयत्न आहे. तर यावर, हे आरक्षण गरिबांसाठी फायदेशीर आहे पण मोदींना श्रेय मिळू नये म्हणून त्याला विरोध होत असल्याचा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. शिक्षण आणि रोजगाराच्या क्षेत्रात सर्वांना समान संधी मिळावी म्हणून केंद्राने आर्थिक दुर्बल घटकांना 10% आरक्षणाचा निर्णय घेतला असला तरी त्यामुळे समाजात वेगवेगळे गट निर्माण होऊ नये एवढीच अपेक्षा.